मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर आर्ट्सच्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की पोट, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी आपल्याला किती वेळ चालायला पाहिजे, कसं चालायला पाहिजे आणि नक्की त्याच्यामध्ये काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल बोलणार आहोत. सो जर का तुम्हाला सुद्धा तुमचं पोट कमी करायचं आहे, बेली फॅट कमी करायचं आहे आणि चालण्यासारख्या सोप्या व्यायामापासून तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जस्ट फॉर आर्ट्सच्या चॅनेलवरती तुम्ही सगळेजण भरभरून तुमचा प्रतिसाद देत असतात, आमचे व्हिडिओज बघत असतात, पण आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी एक कंप्लेन आहे. तुम्ही व्हिडिओज बघता खरे पण खालती जे सबस्क्राईबवालं बटन जे आहे ते तुम्ही दाबत नाही. सो जर का तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की या व्हिडिओला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या किंवा आमचं चॅनेल जे आहे ते तुमच्या फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर नक्की शेअर करा. सो ही जी काही मोफत माहिती आम्ही इथे शेअर करत असतो त्याला जास्तीत जास्त आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि दुसरं म्हणजे की ही जी उपयुक्त माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांना मिळेल आणि त्याचा त्यांना पुरेपूर फायदा होईल. पोट कमी करणं ही खरं तर खूप अवघड समस्या आहे. बरेच सारे लोक ह्याच्यामागे पळत असतात की मला माझं सुटलेलं पोट कमी करायचं आहे. मग महिला असू देत किंवा पुरुष असू देत, त्यांनासुद्धा असं वाटतं की सुटलेलं पोट छान काही दिसत नाही. त्याच्यासाठी नक्की सांगा, मला काहीतरी काढा सांगा किंवा कुठला तरी व्यायाम सांगा किंवा काहीतरी योगासनं सांगा जेणेकरून माझं सुटलेलं पोट कमी होईल. सो तुमचा जो प्रयत्न आहे किंवा म्हणणं आहे ते अगदी बरोबर आहे. पोट सुटलेलं चांगलं दिसत नाहीच पण त्याबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नाही आहे. सो हे जे बेली फॅट आहे ते किती नक्की असेल किंवा कुठल्या नंबरच्या पेक्षा जास्त असेल तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी धोका आहे हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे, बरोबर. सो आपलं पोट नक्की किती सुटलं किंवा पोटाचा घेर जो आहे ज्याला आपण वेस्ट सर्कमफरन्स असं म्हणतो तो तुम्ही सगळ्यांनी मोजून बघणं आवश्यक आहे. सो समजा पुरुष असाल तर तुमचा जो वेस्ट सर्कमफरन्स आहे किंवा पोटाचा घेर आहे तो साधारण 40 इंचांपेक्षा कमी असला पाहिजे. म्हणजे जर का आपण अगदी सिम्पल भाषेमध्ये म्हणायचं म्हणलं तर जीन्स किंवा ट्राउझर जी वापरतो ती जर का 40 पेक्षा जास्त साईजची असेल तर कन्सर्न आहे. मग तुमचं हाईट वेट कितीही असू दे पण जर का पोटावरती जास्त फॅट जमलेलं असेल तर ते आपल्याला कमी करणं आवश्यक आहे. तसंच महिलांसाठी जर का तुमचा पोटाचा घेर 35 इंचांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला वेगवेगळ्या आजारांची जी रिस्क आहे ती वाढत जाते, त्यामुळे आपल्याला पोट कमी करणं ह्या विषयाकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आता तुम्हालासुद्धा पोट कमी करण्याची गरज आहे का, खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तुम्ही तुमचा पोटाचा घेर जो आहे तो मेजर करू शकता किंवा सर्वसाधारणपणे आपल्याला लक्षात येतं की माझा पोटाचा घेर जो आहे तो जास्त आहे आणि तुम्हाला कमी करायचा आहे, सो खालती कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आता चालण्याचा हा जो आपला व्यायाम आहे एकदम सोपा आहे आणि मोफत आपल्याला अवेलेबल असतो, आपण त्याच्याबद्दल इतकी चर्चा करत असतो जस्ट फॉर आर्ट्सच्या चॅनेलवरती, तुम्हीसुद्धा तुमचे खूप सारे प्रश्न याच्यामध्ये विचारत असता. तर हा चालण्याचा जो सोपा व्यायाम आहे ह्याच्याने आपल्याला पोट कमी करायला मदत होईल का, तर हो नक्की होऊ शकते. जर का आपण तो योग्य तेवढ्या प्रमाणात योग्य तितका वेळ केला आणि आपला जो काही आहार आहे तो आपण योग्य प्रकारे घेतला तर नक्कीच आपल्याला चालण्याच्या व्यायामामुळे वजन कमी करायला मदत होऊ शकते. सो सगळ्यात पहिले एक अशी गोष्ट लक्षात ठेवा, साधारण आपण जर का 1 ते 1.5 किलोमीटर चाललो तर आपल्याला साधारण 100 कॅलरीज बर्न करायला मदत होते. सो या ज्या 100 कॅलरीज बर्न होत आहेत तर त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जो कॅलरीजचा साठा आहे किंवा जे फॅट्सच्या स्वरूपात साठवून ठेवलेलं आहे त्यातनं आपल्याला थोड्या थोड्या कॅलरीज रोज बर्न करायच्या. सो शक्यतो तुम्ही जेव्हा रोज पोट कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी व्यायाम करता किंवा चालण्याचा व्यायाम करता तर रोज 200 ते 300 कॅलरीज ज्या आहेत त्या तुमच्या व्यायामामधनं कमी व्हायला पाहिजे. ह्याबरोबरच तुमचा जो आहार आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पोटाचा घेर का वाढतो तर आपल्या शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये जर का कर्बोदकांचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे आपण खूप जास्त प्रमाणात पोळी भात भाकरी मैदा त्याच्यानंतर बेकरी प्रॉडक्ट्स किंवा पोहे उपमा ब्रेड ह्यासारख्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात घेत असू, म्हणजे एका दिवसात 8-10 पेक्षा जास्त, ओके, तर त्यामुळे आपला कार्बोहायड्रेट इंटेक जो आहे तो खूप वाढतो आणि ही जी कार्बोहायड्रेटमधनं मिळणारी जी एनर्जी आहे ती जर का यूज नसेल होत, आपण व्यायाम नाही करत होत, बैठी जीवनशैली आहे तर ते कार्बोहायड्रेट्स जे आहेत ते शरीरामध्ये साठवून ठेवले जातात आणि त्यामुळे पोटाचा जो घेर आहे तो हळूहळू वाढायला लागतो. सो सगळ्यात पहिले तुम्हाला जेव्हा तुम्ही पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू करता तर हे बघा की तुमच्या आहारामध्ये किती कर्बोदकं तुम्ही घेताय त्याचं प्रमाण कमी करायला सुरुवात करा. त्याबरोबर
थोडंसं प्रथिनांचं प्रमाण वाढवा, म्हणजे व्हेजिटेरियन असो तर स्प्राउट्स खायचं आहे, पनीर खायचं आहे, दूध दही घ्यायचं आहे, नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग व्हाईट्स घ्यायचं आहे, चिकन घ्यायचं आहे, फिश घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा बॅलन्स करू तर नक्कीच आपल्याला पोटाचा घेर कमी करण्यामध्ये मदत होते. अजून एक तिसरी गोष्ट जी डाएटमधनं आपल्याला मदत करते ती म्हणजे फायबर इंटेक. सो आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात कोशिंबिरी, फळं आणि भाज्या असणं खूप आवश्यक आहे. सो जर का हे नसेल तुमच्या आहारामध्ये तरीसुद्धा पोटाचा घेर कमी करण्यामध्ये तुम्हाला मदत नाही होणार. सो ह्या तीन बेसिक गोष्टी ज्या आहेत तुमच्या डाएटमध्ये जर का तुम्ही फॉलो करत असाल आणि मी सांगितलं त्याप्रमाणे रोज चालण्याचा व्यायाम केला तर तुम्हाला नक्की पोटाचा घेर कमी करायला मदत मिळू शकते. पण एवढं सगळं तुम्ही मागचे काही महिने करतात तरी तुम्हाला फरक नाही पडत आहे किंवा काही वर्ष झाली काहीच फरक नाही पडत आहे तर मात्र तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे. खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला फोन करून एक तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता, जेणेकरून असं का होतं आहे हे आपण बघू शकतो आणि त्याच्यावरती उपाय काय आहे जो तुमच्यासाठी पर्सनलाइज असेल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकते. सो आपण पाहिलं की डाएटमध्ये आपल्याला काय तीन गोष्टी बदलायच्या आहेत. आता चालण्याचा व्यायाम आपल्याला कसं पोटाचा घेर कमी करायला मदत करेल. सो चालण्याचा व्यायाम म्हटलं तसं 1 ते 1.5 किलोमीटर आपण चाललो तर आपल्याला 100 कॅलरीज बर्न होतात. आता ह्या 100 कॅलरीज बर्न होण्यामध्ये आपल्याला एक गोष्ट खूप लक्षात ठेवायची आहे की आपला स्पीड काय आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला एक गोल अचीव करायचा आहे, म्हणजे समजा पोटाचा घेर आपल्याला एक इंचाने कमी करायचा आहे, ठीक आहे, याच्यासाठी साधारण आपल्याला 15 ते 21 दिवसांचा वेळ लागू शकतो. सर्वसाधारणपणे महिला किंवा पुरुष असतील तर त्यांना, तर तुम्हाला काय करायचं आहे की दर 3 ते 4 दिवसानंतर आपला चालण्याचा जो वेग आहे तो वाढवायचा आहे. म्हणजे जर का तुम्हाला 1.5 किलोमीटर पूर्ण करायला साधारणपणे 1-10 ते 12 मिनटं लागत असतील तर आता ते हळूहळू कमी करून साधारण 9 ते 10 मिनटांमध्ये कसं आपण पूर्ण करू शकतो 1.5 किलोमीटरचा जो वॉक आहे हे बघायचं आहे. आणि ही हा जो बदल केला आपण तो आपल्या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये कन्सिस्टंट ठेवायचा आहे. हा झाला पहिला बदल. दुसऱ्या बदलामध्ये काय करायचं आहे, आता आपल्या रोजच्या चालण्याच्या व्यायामामध्ये एक म्हणजे आता समजा रोज तुम्ही 1-4 किलोमीटर चालता तर साधारण 10 दिवसानंतर ते 4 किलोमीटरच्या ऐवजी 4.5 किंवा 5 किलोमीटर चालायचं आहे. असं हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण आपली चालण्याची गती आणि आपला चालण्याचा जो डिस्टन्स आहे किती दूरपर्यंत चालतो हे दोन्ही आपल्याला वाढवायचं आहे. सो हे तुम्ही रोज जर का 15 ते 21 दिवस केलं, मी आहारामध्ये सांगितलेले बदल केले तर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायला नक्की मदत मिळू शकते. तुम्ही तुमचा पोटाचा घेर आज किती आहे आणि साधारण 3 आठवड्यानंतर किती आहे हे मोजून पाहिलं तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये बदलाव झालेला दिसेल. आता हे सगळे फरक हे सगळे बदलाव करूनसुद्धा तुमच्यापैकी काही जणं म्हणतील की दिव्या मी तर हे सगळं करते खूप दिवस झाले पण तरीसुद्धा मला रिझल्ट नाही मिळत आहे. सो त्या केसमध्ये काही कारणं असतात की तुमच्या रोजच्या जीवनामध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे का, तुमची झोप पूर्ण होती आहे की नाही, तुमची जीवनशैली खूपच बैठी आहे का, म्हणजे तुम्ही फक्त चालण्याचा व्यायाम एक 1/2 तास केला त्याच्याशिवाय बाकी काही हालचाल नाही होते, असं जर का असेल तरीसुद्धा तुम्हाला पोटाचा घेर कमी करायला मदत नाही होणार. त्या केसमध्ये ह्या गोष्टींवरती आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. बरोबर, जसं स्ट्रेस खूप कमी जास्त असेल तर आपल्याला स्ट्रेस कमी करण्यावरती भर दिला पाहिजे. हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल महिलांच्या बाबतीमध्ये, जर का तुम्ही 45-45 असाल तर तुम्ही कसं हॉर्मोनल बॅलन्स राखू शकता ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सो या होत्या आपल्या खूप महत्त्वपूर्ण टिप्स की पोटाचा घेर आपण कसा कमी करू शकतो, कशाप्रकारे चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. तुम्हाला कशा वाटल्या खालती कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण परत भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्सच का, हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.